नमस्कार रसिक हो, पुनः एकदा आपली लाडकी श्रृंखला गीत मेरे मन के, ज्याच्या मधून आपण मनाशी मनाचं मनमोकळ हित गुत साधतो, पण शब्द सुरांच्या माध्यमातून ती श्रृंखला घेऊन आलोय। बरेच दिवस झाले आपण अनेक सोलो गाण्यांबद्दल बोलतो आहे, एकल गाण्यांबद्दल बोलतो आहे, त्यामुळे आज असं वाटलं की पुन्हा एक नितांत सुंदर वेगळं असं एक छान युगुल गीत म्हणा, द्वंद्वगीत म्हणा घ्यावं असा विचार करून आज आपल्या समोर उपस्थित झालोय। बोलूया त्याच्या गाण्याकडे। मंडळी, बऱ्याच वर्षांपूर्वी गाईड बघितला होता, त्यावेळेची एक गंमत सांगतो। चित्रपट अनेक बाबतीत वेगळ्या उंचीवरचा वाटलाच होता त्या वयातही, आणि फार कळत नसलं तरी काहीतरी वेगळा अनुभव मिळालाय हे नक्की जाणवत होत। त्यातलं एक गाजलेलं गीत म्हणजे कैसे क्या हो गया बेवफा तेरे प्यार में, आणि हे गीत माझ्या कायमचं स्मरणात राहून गेलं, कारण त्यात काहीतरी वेगळं पाहायला मिळालं होत। उत्कृष्ट दिग्दर्शनाचा एक सुंदर नमुना होता तो। राजू गाईड म्हणजे देवानंद म्हणत असतो, यकीन होगा किसे कि हम तुम एक राह संग चले है, आणि बघावं तर समोरच्या दृश्यात एकाच रस्त्याला दोन विरुद्ध दिशेने जाणारे फाटे फुटलेले असतात, आणि राजू आणि रोझी म्हणजे वैदा रहमान दोघेही आपापल्या रस्त्याने चालत काही अंतर पुढेही गेलेले असतात। काहीतरी भन्नाट बघितलं आहे असा विचार येई तो निश्चित वाटलं होतं की पण हे अतीच आहे, नाही का, असं कसं होईल, इतकं करणार नाही, जाणवणार नाही असं शक्य आहे का? अर्थात त्यावेळी अधिक विचार झेपणं शक्य नव्हतं, पण ते मनात राहून गेलं हे मात्र नक्की। पुढं अजून थोडं मोठं झाल्यावर असंच एक भन्नाट वाक्य समोर आलं, टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन। बर, परत एकदा हे मांडणारा शेक्सपियर, म्हणजे वरवर पाहता यात काय मोठस असं जरी वाटलं तरी फुटकळ काहीतरी नक्की नसणार हे कळत होत, पण खरच असं होतं का? आणि असेल तर का हे पुन्हा तिथेही ठाण मांडून बसलेलंच, अर्थात समजलं नाही तर सोडून द्यायचं, हे पटकन घडू शकणाऱ्या वयात यावरही अडकून न बसणं सहज जमलं होत, पण हेही कुठेतरी मनात राहून गेलंच। गंमत आहे ना, वयाचं एक बरं असतं ते आपलं आपलं वाढतच राहत, आणि अकलेचंही एक बरं असतं तीही काही प्रमाणात का होईना आपली आपली जमा होतच राहते, आणि काहीतरी संचित असेलच तर वय आणि अनुभवाने वाढती अक्कल आपल्याला जरा अधिक चांगल्या तऱ्हेने परिपक्व करत राहतात, आणि आपल्याच आयुष्यात असा एक मोड अनुभवतो आपण की जिथे आपली जाणीव बऱ्यापैकी समृद्ध झालेली असते, आणि काय टू बी आणि काय नॉट टू बी याचे ठोक ताळे आपले आपले तरी काहीसे पक्के झालेले असतात, आणि आजवर छळत आलेले अनेक क्वेश्चन्स योग्य रीतीने उत्तरित झालेलेही असतात, आणि एकाच रस्त्याने चालणाऱ्या दोघांकडून एका विशिष्ट वळणावरती दोन विरुद्ध रस्ते का निवडले जातात हेही जरासं समजू शकलं। आपण अजूनच जरा जास्त नशीबवान असू तर पुढे येऊ घातलेल्या अनेक क्वेश्चन्सना पुरे पडण्याचं सामर्थ्यही थोडंफार गवसलेलं असतं, किंवा निदान गेला बाजार ऍटलीस्ट गिव इट अ व्हर्ल, इथपर्यंत तरी आपला आत्मविश्वास पोचलेला असतो। आयुष्यात हा मोड येणं आणि तो आलेला जाणवणं म्हणजे आपलं थोडंफार वैचारिक आणि आध्यात्मिक एलिव्हेशन किंवा उत्थापन झालं आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही असं मला वाटत, आणि हा मोड म्हणजे आपल्या आजवरच्या वैचारिक बैठकीची
थोडी जाणीवपूर्वक मोड मरोड करून तिला अधिक सकारात्मकतेचे आणि योग्य दिशेने नेणारे मोड म्हणजे कोंब येऊ शकतील असं सामर्थ्य देणारं ठिकाण ते असत. या वळणावर आपण आपल्याच मनाची एक छान उजळणी नक्की करतोच आणि स्वतःशीच कुठेतरी एक मजेशीर हसू सुद्धा अनुभवतो. अगदी बरोबर तुम्ही ओळखलंय, असाच अनुभव देणारं आजचं गीत आहे आणि मोड हा आजच्या गीताचा महत्वाचा शब्द आहे. तर या अशा सुंदर गीताची सुरुवात स्वरमंडल आणि व्हायब्राफोनच्या सुरम्य अशा एकत्रित गुंजनाने होते आणि आपण आपल्याच भूतकाळात काहीसे हरवायला लागतो तोवर अवरोही येऊन गंधारावर नेऊन पोहोचवणारी ग्रुप व्हायलिन्स आपली तंद्री लावतात. तोच परत वरच्या षड्जावर नेणाऱ्या हळुवार आरोही स्ट्रिंग्स भानावरही आणतात आणि आपल्याच वैचारिक उत्थापनाची सुद्धा जाणीव करून देतात. आणि मग येतो तो वरच्या षड्जावरून नजाकतीने उतरत गंधारावर येणारा आणि मग एक पाऊल मागे घेऊन ऋषभावर जाऊन चपळाईने तीव्र मध्यमावर उडी मारून दैवत गाठून परत ठामपणे पंचमावर येऊन स्थिरावणारा मनाचा एक थोडा बोचरा, थोडा हळवा पण निश्चयी हुंकार. कसा बरं? आजवरच्या अनेक अनुभवांची ही अशी सुरेख उजळणी करून मन अतिशय निश्चय स्वरात बोलायला लागलेलं असतं. काय इस मोड से जाते हैं. इथे मोड शब्दावरची मोहक आणि वळणदार हरकत आपल्या नजरेसमोर आजवरची अनेक वळण क्षणात उभी करते. तोच व्हायब्राफोनचा एक सुरेख आघात आपल्या समृद्ध झालेल्या जाणीवेने आपल्याला जाग करतो आणि आपण स्वतःशी छान व्यक्त होतो. इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते कुछ तेज कदम राही. मन आता अशा वळणावर आलंय की जिथे जाणवतंय काही गुंते झटकन सुटूनच गेले आहेत तर काही गुंते अजूनही सुटायचे आहेत. आणि बरोबर या ठिकाणी योग्य जागी सुरू होणारा धुमाळी ठेका आयुष्याच्या अवखळ लयीला फार सुरेखरित्या व्यक्त करतो आणि आपलं मन आपल्या एकूणात सुरम्य असलेल्या भूतकाळात रमून जातं आणि तो अनुभव अधिक गहिरा करायला पुन्हा व्हायब्राफोन तत्परतेने अवतरतं आणि मोड या शब्दावर एक अत्यंत मनमोहक अशी जीवघेणी गिरकी घेऊन आपण परत तेच सांगत द्विरुक्ती साधतो. कसं इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते कुछ तेज कदम राही. तोवर आपल्याच मनाचा अजून एक स्वर किंवा आपल्याच जाणीवेची एक दक्ष उर्मी इथून पुढे या वळणावरून जाणारे रस्ते कुठे कुठे पोहोचवू शकतात याची एक छान जाणीवही करून देतो. कस पत्थर की हवेली को शीशे के घरों में तिनकों के नशे मन तक इस मोड़ से जाते हैं. आजवरचे अनुभव अशा वळणावर घेऊन आलेत की आता इथून पुढे अनेक वेगवेगळे रस्ते फुटतात. काही
बड़ा घर पोकळवासा ठरू शकणाऱ्या राजवाड्यापर्यंत, तर काही काचेच्या सुंदर आकर्षक बंगलीपर्यंत, तर काही काडी काडी जमवून उभ्या केलेल्या घरट्यापर्यंत सुद्धा। पण कुठेही जायचं तर हे वळण अपरिहार्य आहे हे नक्की। आणि मग अर्थातच हे असं वळण कितीही रमणीय वाटलं तरी अशा वळणावर संभ्रमाचा एक छोटासा विसावा असतोच, बरोबर ना? अगदी हाच अनुभव द्यायला एका अत्यंत लडीवाळ आकारासह पहिली ओळ पुन्हा येऊन जाते। कशी? इस मोड से जाते है। अशा विलक्षण जाणीवेतून मन अजूनही इथवरच्या प्रवासात रमलेलं असतच। मनच ते कुठेही गुंतून पडू शकतच। हेच सांगायला स्वरमंडलाच्या झंकाराने सुरू होऊन बासरी, सतार, सरोद वगैरे वाद्यांच्या मिश्रणाने साकारणारा एक सुंदरसा इंटरल्यूड इथे येतो। आणि मन अनेक आठवणीत रमतय तोच ग्रुप व्हायलिन्स जाणीवेने भानावर आणतात आणि दुसरं मन काय सांगू पाहतय त्याकडे लक्ष वेधतात। दुसरं मन म्हणजे आपलंच की काय सांगतं बघा। आंधी की तरह उड़कर एक राह गुजरती है, आंधी की तरह उड़कर एक राह गुजरती है, शर्माती हुई कोई कदमों से उतरती है। या वर्णावर काही उर्मी वावटळी सारखे आहेत तर काही साकार होऊ द्याव्यात की नाही असा संभ्रम उद्भवणाऱ्याही आहेत। इथे या दोन्ही ओळींच्या सुरावटी त्या त्या भावनेनुसार झटकन तार स्वर गाठणाऱ्या तर अवघडलेला संभ्रम व्यक्त करणाऱ्या आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल। पण जाणीव जागृत असल्याने काहीसा ठामपणाही सुरावटीतून असलेला आपल्या नजरेतून सुटत नाही। तोवर परत पहिलं मन आशावाद समोर आणतच, नेहमीचाच खेळ। इन रेशमी राहो में एक राह तो वो होगी तुम तक जो पहुंचती है, इस मोड़ से जाती है। का कुणाश ठाऊ, पण ही खात्री आतून जाणवतीये की आत्ता जी काय भावावस्था आहे ना ती योग्य मुक्कामी पोहोचवेलच। आणि हेही पक्क उमगलं आहे आता की तो योग्य मुक्काम गाठायचा तर आयुष्यात हे वळण येणं आवश्यक आहे। इथे पुन्हा एकदा ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीच्या आगे मागे छान ऐकू येणारा स्वरमंडलाचा आणि वायब्राफोनचा वावर आता समाधान व्यक्त करतोय असं वाटतंय, बरोबर ना? पुन्हा एकदा इस मोड से जाते। आता पुढे येणारा इंटरल्यूड मात्र प्रामुख्याने सतारेचं मोहक नर्तन घेऊन येतो, कारण आता संभ्रम बराचसा कमी होऊन योग्य वाट सापडल्याची काहीशी जाग सुद्धा आली आहे। त्यामुळे पुढे येणारी ग्रुप व्हायलिन सुद्धा आता भानावर आणणारी न वाटता आश्वासक वाटत आहेत, कारण आता काही खुलासे झालेत। एक दूर से आती है, पास आके पलटती है, एक दूर से आती है, पास आके पलटती है, एक राह अकेली सी रुकती है ना चलती है। इथे आता एका मनाला हे ठळक जाणवत आहे की आपणच आजवर निवडलेल्या काही रस्त्यांनी
आपल्याला खूप लांब पर्यंत साथ केली खरी, पण आता मुक्कामी पोहोचलोच असं वाटतंय तोच आपलं ध्येय चुकलं की काय असं जाणवतंय। तर काही वाटावळण अशा ठिकाणी येऊन घेऊन आलेली आहेत की तिथे अडकून पडल्याचाही भास होतोय। इथेही पुन्हा सुरावटींचा तोच खेळ अभिव्यक्तीच्या त्याच त्याच रीतीने घडतोय हे जाणवल्याशिवाय राहत नाही। पण असो, महत्वाची गोष्ट ये सोच के बैठी हूं एक राह तो वो होगी तुम तक जो पहुंचती है इस मोड़ से जाती है। आता दुसरं मन सांगतंय की ठीक आहे बेट्या, आयुष्यात काही दान मनाजोगती पडली नाहीत, पण जाणीवेच्या या टप्प्यावर हे पक्क कळलंय की इथवर आलो म्हणजे योग्य मुक्कामी नक्की पोहोचणं आहेच। आणि याला कारणीभूत ही लख कळलेली जाणीव जाणीवेची समृद्धताच आहे यात संशय नाही। इथे मन परत एकदा संपूर्ण ध्रुवपदाची उजळणी करतंय आणि त्यात तेच शब्द तेच विसावे असले तरी आता संभ्रम नसून ठाम विश्वास आहे हे समजलंय। कस इस मोड़ से जाते हैं कुछ सुस्त कदम रसते कुछ तेज कदम राही पत्थर की हवेली को शीशे के घरोंदों में तिनकों के नशे मन तक इस मोड़ से जाते हैं। आ इस मोड़ से जाते असं हे अतिशय वेगळा अनुभव देणार, एक वेगळी जाणीव, एक वेगळा स्पर्श आठवून देणार गीत। 70s आलेल्या आंधी या चित्रपटातून आपल्याला आपल्या भेटीला आलेलं हे एक प्रसन्न द्वंद्वगीत आहे। कायम जरा हटके ठरतील अशा खास स्वतःच्या शैलीतल्या शब्दांची योजना करून कधी अर्थपूर्ण शेर तर कधी भावपूर्ण तरल गीत तर कधी शब्दकोश उघडून बघावा अर्थ बघावा लागेल अशा शब्दरचना देणाऱ्या गुलजार साहेबांचे शब्द या गीताला लाभले असून चित्रपटाच्या गरजेनुसार दर्जेदार संगीत देता देता संगीतातील नवे प्रयोग नवे प्रवाह यासाठी काम करतानाही कधीच मातीची नाळ न तोडलेले संगीतकार आपल्या सगळ्यांचेच आवडते संगीतकार पंचमदा यांनी या गीताला संगीत दिलंय। आणि लता दिदी आणि किशोरदा यांचे स्वर्गीय आवाज या गीताला एका अतुल्य उंचीवर नेऊन ठेवतात। गीताची चाल आणि शब्द यांच्या गरजेनुसार किशोरदांनी काहीस बॅकफूटला राहणं पसंत केलंय असं तुम्हालाही वाटतं ना। आणि लता दिदींनी तर आपल्या खास स्पर्शाने त्याला एक अत्यंत आनंददायी अनुभव करून टाकला आहे हे जाणवल्याशिवाय राहणार नाही। पूर्ण आउटडोर चित्रीकरण आणि सुचित्रा सेन आणि संजीव कुमार यांचा प्रसन्न आणि सहज सुंदर वावर हा सुद्धा एक आकर्षक भाग या गीताचा नक्कीच आहे। गीताच्या संपूर्ण सुरावटीत भरून राहिली आश्वासक प्रसन्नता सकारात्मकता आणि जाणीवेतली सहजता या गीताला एक मल्टी एस्पेक्टेड अनुभव बनवून जाते असं मला वाटत। हा अनुभव आपलं हरेक कार्यक्षेत्र आपल्या जोडीदाराशी किंवा इतर आप्तस्वकीयांशी असलेलं आपुलकीचं आपलं नातं किंवा अगदी परमेश्वर प्राप्तीचा आध्यात्मिक प्रवास अशा अनेक स्तरांवर खरा उतरेल यात संशय वाटत नाही। बरोबर आहे। म्हणूनच या चारही म्हणजेच गुलजार साहेब, पंचमदा, किशोरदा आणि लता दिदी या चारही महान कलाकारांना जाणीवपूर्ण प्रणिपात।
आता लगेचच हे सुंदर गीत आपल्या समोर पुन्हा एकदा मीच आवडता असं गृहित धरून फारशी कोणाची हरकत नाहीये असं समजून, आणि अजून एक कारण आहे, या काळामध्ये दुसऱ्या कुठल्याही गायकांना पटकन शोधून आणून त्यांच्याकडनं काम, विशेषतः द्वंद्वगीत गायचं काम करून घेणं जरासं अवघड आहे. म्हणून पुन्हा एकदा मला सहन करा आणि माझ्याबरोबर देवयानीताई या माझ्या सहगायिका, आपल्याला माहितीच आहे देवयानी सहस्रबुद्ध आहे, आणि यांच्याबद्दल विशेषत्वाने सांगायची गोष्ट म्हणजे गायकाच्या बाबतीत पहिल्यांदा आपण स्टेजवर परफॉर्म केलेलं गाणं पुन्हा गाणं याच्यासारखा आनंद नसतो. त्यामुळे ते तो आनंद आपल्याला आज देणार आहेत देवयानीताई. त्यामुळे आमच्या दोघांकडून हे गाणं अवश्य ऐका. कसं वाटलं त्याबद्दलच्या मनमोकळ्या कमेंट्स यूट्यूबवर अवश्य नोंदवा. तोपर्यंत पुढच्या रविवारसाठीचं एखादं गीत मी तयार करतोच. टाटा.
इस मोड़ से